मोहन रावले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांची त्यांनी दिल्लीत भेट घेतली आहे. आज ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. 2 महिन्यांपूर्वी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. मनसेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. पण राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे शिवसेना नेतृत्वावर त्यांनी टीकेची तोफ डागली. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली होती. मोहन रावलेशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी. शिवसेनेतनं निलंबित झाल्यावर मनसेच्या दारी गेलेले मोहन रावले आता एनसीपीकडे आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, नेमकी या भेटीमागचं त्यांचं कारण काय होतं, काय सांगू शकाल, काल आपण शरद पवारांची भेट घेतली आहे, काय कारण? बघा, आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि शिवसेना प्रमुख सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मी शरद पवारांना फार मानतो. आणि त्यांनी आज शरद पवार महाराष्ट्र म्हणजे दिल्लीत महाराष्ट्र म्हणजे शरद पवार आहेत आणि मराठी अस्मिता जपणारे आहेत. आणि म्हणून मी त्यांना काल भेटलो. मी बरोबर 10:10 असताना त्यांच्याकडे गेलो होतो आणि योगायोग आहे तर त्यांना मी सांगितलं. तर मला बोलले, काय तुझ्यासारखा कार्यकर्ता स्वस्त बसणे शक्य नाही, तू काय करतोस? बोल ना, आता मी काय करावं, काय तुमची इच्छा आहे, तुम्ही मला सांग, मार्गदर्शन करा. तर त्यांनी सांगितलं मग NCP मध्ये आहे. आणि NCP मध्ये ए बोलले त्याला बरोबर 10:10 झाली होती. मी पटकन हो म्हटलं, हो मी साहेब तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे, कारण मला महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करायची आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारे हे शरद पवार जे आहेत एवढा मला आत्मविश्वास आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध तुम्हाला वापरलं का? कोणी? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध तुम्हाला? नाही नाही नाही, राज ठाकरे एवढ्या कोत्या मनोवृत्तीचं नाही. राज ठाकरे एक लक्षात ठेवा की राज ठाकरे एक महाराष्ट्रातलं एक सनसनाटी व्यक्तिमत्व आहे, सनसनाटी नेतृत्व आहे आणि त्याच्याकडे धमक आहे. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कधी राज ठाकरेंची तुलना करणार नाही, पण एक आक्रमकपणा जो लागतो ना तो त्यांच्यात मला खूप भावला. शिवसेनेत आपण गेल्या काही दिवसात बघितलं असेल खूप गळती लागलेली आहे, अनेक खासदार सोडून गेलेले आहेत, नेते सोडून जात आहेत, राहुल नार्वेकर आत्ता नुकताच गेलेले आहेत. तुम्ही शिवसेनेचं हे रूप बघताना हे काय वाटतं तुम्हाला, एक शिवसैनिक म्हणून कुठेतरी मनात? नाही बघा, की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अखेरपर्यंत मी सैनिक राहणार आहे, नाही दुःख हे होणार ना, आणि त्यांनी नेतृत्वाने हा विचार करावा ना. तर हे होते मोहन रावले ज्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांनंतर त्यांचा सगळ्यात मोठा आदर्श हे शरद पवारच आहेत आणि शरद पवार जी देतील ती जबाबदारी ते निभावतील. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नल अजय सर, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.